महाराष्ट्र पोलीस भरती 2023 या भरतीविषयी अतिशय महत्त्वाची बातमी आज समोर आली आहे. ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस शिपायांच्या जागांसाठी बुधवारपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस भरती प्रक्रियेवेळी ज्या उमेदवारांना कागदपत्रांसह इतर अडचणी येत आहेत, त्यांच्या शंकांचे निरसन तक्रार निवारण कक्षात न झाल्यास अप्पर अधीक्षक व पोलीस अधीक्षक करत आहेत. परिणामी उमेदवारांचे तात्काळ शंकांचे निरसन होत असून त्यांना शारीरिक चाचणी देता येत आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलांच्या भरतीसाठी धुळे, जळगाव, नंदुरबार, परभणीसह इतर जिल्ह्यातून उमेदवार येत आहेत. कागदपत्रे पडताळणीवेळी उमेदवारांकडे मूळ कागदपत्रे असले तरी झेरॉक्स नसेल तर त्यांना अडचणी येते. त्यासाठी मुख्यालयाच्या मैदानावर झेरॉक्स मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना तात्काळ झेरॉक्स दिल्या जात आहेत. उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी, उंची व छातीचे मोजमाप घेतल्यानंतर गोळाफेक चाचणी देण्याआधी उमेदवारांचे बायोमेट्रिक थंब घेतले जात आहे. ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर 164 पोलीस शिपायांच्या जागांसाठी बुधवारपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस भरतीमध्ये डमी उमेदवार आढळून येऊ नये यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर केला जात आहे. पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत डमी उमेदवारांचा प्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा वापर केला जात आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गोळाफेक चाचणीच्या वेळी उमेदवारांचे बायोमेट्रिक थंब घेतली जात आहे. गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षेच्या वेळी पुन्हा बायोमेट्रिक थंब घेतले जाणार आहे. त्यामुळे डमी विद्यार्थी परीक्षेला आला तरी तात्काळ पकडला जाणार आहे. राज्यात जिल्हानिहाय पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलात 179 पोलीस पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी तब्बल 21,000 ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. मैदानावर पोलीस प्रवर्ग निहाय उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी करत आहेत. या भरतीवेळी उमेदवार मोठ्या संख्येने येणार असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे भरती प्रक्रियेसह कडक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उमेदवारांनी सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गोळाफेक, 100, 1600 मीटर धावणी चाचणीचे चित्रीकरण केले जात आहे. गुणांसह चाचणीच्या तपशिलाचे फलक मैदानावर दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारी पहिल्याच दिवशी 1300 पैकी 806 उमेदवारांनी शारीरिक चाचणी परीक्षेसाठी हजेरी लावली. या ठिकाणी सोमवारी व मंगळवारी 15 पोलीस चालक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेस 2 दिवसात 1022 उमेदवारांनी हजेरी लावली. या उमेदवारांची नियोजित वेळेनुसार लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. 984 म्हणजे 40% उमेदवार चाचणी परीक्षेस गैरहजेरी राहिले. तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत नमस्कार.